आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, पुन्हा प्रश्न येतोय महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं नेमकं चाललंय काय, कारण एकीकडे भाई जगताप आपल्या मंत्र्यांना थेट इशारा देत आहेत, प्रशासनच मंत्र्यांचा ऐकत नाहीत असा थेट आरोप त्यांनी केलाय. दुसरीकडे यशोमती ठाकूर यांनी सुद्धा जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. नेमकं काय घडतंय, काय राजकारण चालू आहे सध्या महाविकास आघाडीमध्ये? केतकी काँग्रेसमधल्या मंत्र्यांची खदखद कुठेतरी बोलून दाखवली जाते. यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याच विरोधात थेट नाराजी व्यक्त केली की संबंधित विभागांच्या ज्या फायली आहेत त्या उपमुख्यमंत्री कार्यालय क्लिअर करत नाही आहे, यावरूनही नाराजी आहे. दुसरीकडे आज महावितरण विभागामधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात भाई जगतापांनी आंदोलन केलंय आणि या आंदोलनामध्ये थेट ऊर्जा मंत्री यांनाच इशारा दिलेला आहे, कारण की ऊर्जा मंत्री यांची या संबंधित सर्व कामगारांनी भेट घेतली होती. स्थानिक जिथले प्रशासन आहे त्यांना ऊर्जा मंत्र्यांनी आदेश देखील दिले होते, पण मात्र अंमलबजावणी त्या कारवाई संदर्भातली काहीच झालेली नाही. यावरच आता ही नेमकी नाराजी भाई जगताप यांनी देखील बोलून दाखवलेली आहे. प्रशासन मंत्र्यांचा ऐकत नाही हे उघड पद्धतीने सांगतायत. विशेष म्हणजे काँग्रेसच्याच मंत्र्यांचं प्रशासन ऐकत नाही हे वारंवार यातून स्पष्ट होतं. दुसरीकडे मुद्दा येतो तो स्वतःच्याच मंत्र्यांना त्यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की जर मागण्या पूर्ण होत नसतील तर आज धरणं आंदोलन करतोय, उद्या या संदर्भात उपोषण केलं जाईल आणि संबंधित ऊर्जा मंत्र्यांचे राजीनामे वेळ आले तर मागू, कारण की हे कामगारांचे प्रश्न आहेत. या बाजूनी कुठे ना कुठेतरी थेट भाई जगतापांची नाराजी संबंधित ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या बाबत आहे. प्रशासनावर असणारा कुठेतरी जो एक वजन म्हणतात किंवा त्याची इम्प्लिमेंट करणं म्हणतात तीच कुठेतरी होत नाही आहे, यामुळेच भाई जगतापांची ही नाराजी उघड पद्धतीने दिसते. पण यातून काँग्रेसमधला एक अंतर्गत राजकारण सुद्धा एक चर्चेचा विषय होतोय, कारण की गेल्या काही दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाई जगताप यांचे जे निकटवर्तीय संबंध आहेत आणि नाना पटोलेंना कुठे ना कुठेतरी कॅबिनेट ऊर्जा मंत्रीपदाची एक इच्छा आहे असं म्हटलं जातं. आता ऊर्जा खातं हे नितीन राऊत यांच्याकडे आहे, यामुळेच हे थेट विधान केलं जातंय का अशी देखील चर्चा राजकीय वर्तवली जात आहे. सागर, एकीकडे काँग्रेसचे हे अंतर्गत वाद आहेत, दुसरीकडे यशोमती ठाकूर यांनी जाहीरपणे उपमुख्यमंत्र्यांबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, त्याबद्दल काय सांगशील? आणि सुप्रिया सुळे यांनी त्याच्यानंतर मग स्पष्टीकरण दिलंय, थोडीशी बाजू सावरून घेतली आहे. वास्तविकते सुप्रिया सुळे हे सरकारचा भाग नाही आहेत, कारण की ते कुठल्याही खात्याचे मंत्री नाही आहेत, दुसरीकडे विधानसभा सदस्य देखील नाही आहेत, केंद्रातल्या खासदार आहेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी घेतलेला पुढाकार यामुळे सरकार. सागर, मी तुला थांबवते, परत तुझ्याकडे येऊच आपण. पण आता सध्या आपल्या बरोबर आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर. अतुलजी, वारंवार भाजपा आरोप करतय की समन्वय नाहीये महाविकास आघाडीमध्ये आणि काँग्रेसच्याच एका नेत्यानं काँग्रेसच्याच मंत्र्यांना थेट इशारा दिलाय, प्रशासन फक्त काँग्रेसच्याच नेत्यांचं किंवा मंत्र्यांचं ऐकत नाही असं थेट भाई जगताप म्हणाले. नाही, हे पूर्वी नाना पटोलेही बोलले होते, प्रवा यशोमती ठाकूर पण बोलल्या की अजित पवार आमचं काही ऐकत नाहीत म्हणून, आणि त्यामुळे हा तिघाडीचा सगळा बिघाडी कारभार आहे. आणि या तिघांचं हे फक्त एकाच विषयावर एकमत आहे, ते म्हणजे सत्तेमध्ये पैसे कसे खायचे, याच्यावर याचं वन थर्ड. आणि याच्यावरनं भांडणं झाली की मग हे एकमेकांवर आरोप करतात, जनतेची यांना काडी मात्रही पडलेली नाहीये. आणि त्यामुळे ही तीन पायाची जी त्यांची शर्यत चालू आहे याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान तर झालंच आहे, अजून होत आहे, आणि या राज्याच्या विकासाला पूर्णपणे खीळ झाली. अतुलजी, जसं तुम्ही म्हणता की यशोमती ठाकूर यांनी सुद्धा उपमुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, भाई जगतापांनी तर थेट इशारा दिलाय, काँग्रेसचं अंतर्गत राजकारण जरी यामध्ये असलं तरी समन्वयाचा अभाव आहे आणि प्रत्येक वेळेला काँग्रेसची खदखद ही बाहेर पडते की आमच्या मंत्र्यांचं कोणी ऐकत नाहीये. मुळामध्ये असं आहे की काँग्रेसला या सरकारमध्ये काडीची किंमत नाही. या सरकारमध्ये काँग्रेस टिकून आहे ती केवळ आणि केवळ मोदी द्वेषामुळे आणि भारतीय जनता पार्टीच्या द्वेषामुळे. नितीन राऊतांनी सांगितलं होतं पदोन्नतीतलं आरक्षण जे रद्द केलं ते बदलल्याशिवाय आम्ही काही करणार नाही, त्याचं काय झालं? काहीच झालं नाही, तो निर्णय कायम राहिला. पदोन्नतीतलं आरक्षण रद्द करायचं अनुसूचित जाती समाजाचं, एवढंच नव्हे तर त्याच्यानंतर 21 अधिकाऱ्यांच्या प्रमोशनच्या ऑर्डर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काढले.
जेव्हा त्यांच्या खात्यामध्ये 100% युनिट पर्यंतची वीज माफ करायची ते अजित पवारांनी नाकारलं, त्याच्यानंतर सुद्धा यांनी काही बोंबाबोंब केली नाही. आणि त्याच्यामुळे मुळात या सरकारमध्ये काँग्रेसला काढीत काही महत्व नाहीये. आणि त्यामुळे काँग्रेस केवळ मोदी द्वेषामुळे या सरकारमध्ये टिकून आहे की आम्हाला मोदी नको भाजप नको. आणि त्याच्यामुळे काँग्रेसची अशी दारुण अवस्था झालेली आहे. अहो मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यावरनं हे दोन्ही पक्ष सत्तेत येण्याच्या आधी आमच्यावर केवढी टीका करत होते. त्या नवाब मलिकाने तर विधानसभेत जाहीर केलं की मुस्लिमांना 5% आरक्षण देणार. आज त्याला 1.5 वर्ष झाली की आरक्षणाचं काय झालं. आणि त्याच्यामुळे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे केवळ आणि केवळ मोदी द्वेष आणि सत्तेमधून मिळणारा पैसा याच्याकरता या सरकारमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे विचारधारा शून्य आणि केवळ स्वतःच्या राजकीय आणि व्यक्तिगत स्वार्थाकरता ही तीन पक्षांचं कडबोळ त्या ठिकाणी हे काम करत आहे. त्यामुळे हे असेच भांडत राहणार, आपापसात भांडत राहतील. माझा वाटा जास्ती का तुझा वाटा जास्ती याच्याकरता भांडत राहतील. आणि त्याच्यामुळे यातून जनतेचं मात्र नुकसान. अतुलजी, जेव्हा यशोमती ठाकूर बोलल्या त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. अनेक वेळेला आपण बघितलं यापूर्वी सुद्धा की राज्यातले मंत्री काहीतरी बोलतात अशा प्रकारे नाराजी व्यक्त करतात आणि मग सुप्रिया सुळे किंवा राष्ट्रवादीचा एखादा नेता येऊन सारवासाराव करत. सुप्रिया सुळे दुसरं काय करणार आहेत? त्या तिकडे जीएसटीला पाठिंबा देतात आणि इकडे येऊन विरोध करतात. सुप्रिया सुळेंनी हे सांगावं ना, 370 रद्द करण्याच्या वेळेला राज्यसभेतले त्यांच्या पक्षाचे खासदार अनुपस्थित का होते? ट्रिपल तलाक रद्द केला तेव्हा त्यांचे वडील आजारी आहेत म्हणून सांगितलं गेलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता इथे विधिमंडळात त्यांनी कार्यक्रम अटेंड केला. आणि त्याच्यामुळे सुप्रिया सुळे असतील किंवा राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल या तिन्ही पक्षांना कुठलीही विचारसरणी नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही. बेलगाम घोडे हे सगळे उधळलेले आहेत. आणि त्याच्यामुळे सुप्रिया सुळेंनी तर या विषयावर बोलणं म्हणजे मोठा जोक आहे. ज्या त्यांच्या पक्षाचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष बलात्काराचा आरोप झाल्यानंतर खुलेआम हिंडतो, त्याच्यावर FIR होत नाही आणि त्याचं सुप्रिया सुळे समर्थन करतात. त्यामुळे सुप्रिया सुळेंना वर कुठलाही अधिकार नाहीये. आणि त्याच्यामुळे हे तीन पक्षांचं सरकार नाहीये, हे तीन टोळ्यांचं सरकार आहे आणि या टोळ्या महाराष्ट्राच्या जनतेला लुबाडण्याचं काम करत आहेत, बाकी काही करत. अतुलजी धन्यवाद आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि हल्लाबोल केलाय चांगलाच भाजपनं. जे सगळं अंतर्गत समन्वयाचा अभाव आहे त्याबद्दल वारंवार भाजपकडून आरोप केला जातोय. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत सागर कुलकर्णी. सागर, भाई जगताप, तू जसं सांगत होतास की अंतर्गत राजकारण सुद्धा काँग्रेस यामध्ये याचा सुद्धा खूप मोठा भाग आहे, कारण थेट इशारा दिलेला आहे भाई जगतापांनी आणि त्यांनी आंदोलन केलेलं आहे. खरं तर त्या खात्याचे मंत्री हे त्यांच्याच पक्षाचे आहेत, तरी सुद्धा नितीन राऊत यांना त्यांनी थेट इशारा दिलाय की जर काम झालं नाही तर राजीनामा सुद्धा मागू. महावितरण मधील पुनर्वसनाच्या संदर्भात कर्मचाऱ्यांचा विषय आहे, तसंच इतर काही कंत्राटदार कर्मचाऱ्यांचे विषय आहेत. या संदर्भामध्ये गेले 3.5 ते 4 वर्षापेक्षा जास्त काळ हे सर्व लोक फॉलोअप घेत आहेत, पण याबाबत वारंवार आश्वासनं दिली जातात आणि निर्णय काही होत नाही. यामुळेच आज भाई जगतापांनी थेट त्यांच्याच खात्यात काँग्रेसचे नेते असणारे नितीन राऊत यांच्याकडे इशारा करत नाराजी व्यक्त केलेली आहे. अर्थात या संदर्भामध्ये आज उद्या बैठक करून काही सहकारात्मक निर्णय होतील असं ऊर्जा खात्याच्या वतीने सांगण्यात येत आहे. एका बाजूला नितीन राऊत यांच्यावर निशाणा साधणं हा तर विषय आहेच आहे, पण त्याचवेळी प्रशासन मात्र मंत्र्यांचं ऐकत नाही हा जो सूर आहे हा महाविकास आघाडीसाठी आणि विशेषतः काँग्रेससाठी डोकेदुखी आहे. काँग्रेसमधला अंतर्गत वाद इतकी किनार देखील या वक्तव्याला भाई जगतापांच्या म्हटलं जातं की नेमकं भाई जगतापांचा इशारा कोणत्या हेतूतून घेतण्यात आलेला आहे. कर्मचाऱ्यांचा विषय घेत भाई जगताप कुणाचा हिशोब पूर्ण करतायत का कुणाला सांगून अशी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे. कारण की नितीन राऊत यांचं ऊर्जा खातं जावं यासाठीच काँग्रेसमधले काही नेते आग्रही आहेत, दिल्लीवारी वारंवार करतायत, काही जणांना रिशफल देखील हवं आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी अशा देखील चर्चा सुरू होत्या. अशातच अशा स्वरूपाचं विधान मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षांकडनं येणं ही म्हणजे डोकेदुखी काँग्रेससाठी आहे. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल.